अमरावती पदवीधर निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे धीरज रामभाऊ लिंगाळे यांनी अत्यंत काट्याच्या लढतीत भाजपचे प्रस्थापित आमदार व माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांचा 3000 पेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला। तब्बल 40 वर्षांनंतर या विभागात पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाला हे यश मिळाले आहे। दिनांक 2 फेब्रुवारी पासून अमरावती येथे अनेक तास चाललेल्या मतगणनेनंतर दिनांक 3 फेब्रुवारी रोजी धीरज लिंगाळे यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली। विभागातील 5 जिल्ह्यात एकूण 1,02,400 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अत्यंत काट्याच्या या लढतीत काँग्रेसचे धीरज लिंगाळे यांनी 46,334 मते घेत भाजप उमेदवार डॉ पाटील यांचा 3,382 मतांनी पराभव केला। डॉ पाटील यांना 42,962 मते मिळाली। शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी व पदवीधर बेरोजगारांचे प्रश्न ते सोडू शकले नाहीत। पदवीधरांची ही नाराजगी यावेळी पूर्ण निवडणुकी दरम्यान दिसून आली। तर दुसरीकडे जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपण झटत राहू अशी ग्वाही देणारे काँग्रेस उमेदवार लिंगाळे यांनी प्रचार दरम्यान घेतली होती। तर दुसरीकडे भाजपचे पाटील यांच्याकडे असलेला पदवीधर मतदारांचा मोठा वर्गही नाराज होता। या सर्व बाबीमुळे भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे। अमरावती विभागातील ही महत्त्वाची जागा भाजपला गमवावी लागली अशी एकंदर चर्चा काँग्रेसच्या या विजयानंतर सुरू झाली आहे। विशेष म्हणजे काँग्रेस व महाविकास आघाडीकडून या पदवीधर निवडणुकीची चांगलीच मोट बांधण्यात आली आहे। विधान परिषदेच्या या जागेचा निकाल येताच महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांनी अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात विजय उत्सव साजरा केला। डॉ रणजित पाटील व भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या यवतमाळ शहर व जिल्ह्यात लिंगाळे यांच्या विजयानंतर काँग्रेसकडून आनंद साजरा करण्यात आला। तसेच बाबुडगाव काँग्रेसकडून शहरातील बस स्थानकावर विजय जल्लोष साजरा करण्यात आला।